कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी विद्यमान रचनेमध्ये फेरफार न करता एक दोन तीन अशा समप्रमाणे प्रभागरचना करावी अन्यथा त्रिसदस्यीय प्रभाग रचनेपूर्वी जनगणना करून घ्यावी अशी मागणी भाजप ताराराणी आघाडीच्या शिष्टमंडळानं प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांच्याकडं निवेदनाद्वारे केली आहे महापालिकेच्या प्रभाग रचनेबाबत भाजप ताराराणी आघाडीनं प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांना निवेदन दिलं कोल्हापूर महापालिकेची आगामी निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनुसार घेण्यात येणार आहे महापालिकेकडून प्रारूप प्रभागरचना करण्यासाठी आराखडा करण्याचं काम सुरू आहे पण ही प्रभागरचना दोन हजार अकरा सालच्या जनगणनेच्या आधारावर करण्यात येत आहे लोकसंख्येचा विचार करता दोन हजार अकरा आणि दोन हजार एकवीस या दहा वर्षात प्रचंड तफावत झाली आहे उपनगरांचा विचार करता यात नवीन समाविष्ट होणाऱ्या मतदारांचा विचार होणं आवश्यक आहे दोन हजार पंधराची निवडणूक दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार झाली होती त्यावेळी वाढलेली लोकसंख्या विचारात घेतली नसल्यानं महापालिकेकडून मिळणाऱ्या निधीला मर्यादा आल्या त्यामुळं गेल्या पाच वर्षात उपनगरात कोणतीही विकास कामं झाली नाहीत दोन हजार वीस एकवीस मध्ये निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ज्या प्रभागात लोकसंख्या कमी जास्त प्रमाणात आहे त्या समप्रमाणात करण्याचं त्यानुसार समप्रमाण करण्यात होतं प्रभाग रचनेत फेरफार न करता एक दोन तीन अशा समप्रमाण प्रभाग रचना करण्यात यावी अशी मागणी भाजप तारर आणि आघाडीचे सत्यजित कदम सुनील कदम विजय सूर्यवंशी यांनी केली आहे यावेळी अजित पाणीकर का राजसिंह शेळके आशिष ढवळे किरण नकाते उपस्थित होते